सर्वांना जय येशू जे मोठे लोकांना आपण मानत आहोत बाबासाहेब आंबेडकर बाळ गंगाधर टिळक ज्योतिबाई फुले बिरसा मुंडा रामाबाई अशी महान लोकांचे इतिहास आपण वाचताना ते कुठे जन्मले काय शिकले लोकांसाठी काय सेवा दिले कुठे मरण पावले त्यांची कबर कुठे आहे अशा गोष्टी वाचाव्यास आपल्याला भेटते मरण झाल्याबरोबर त्यांचे इतिहास समाप्त होते महान लोकांपैकी कोणीही पुन्हा जिवंत उठले नाहीत पण माझा येशू मरण झाल्यावर पुन्हा जिवंत उठला आणि आज तो जिवंत आहे हो येशू जिवंत आहे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त मानवरूपी या जगात अवतरले तेहतीस वर्षे त्यांनी जिवंत राहिले लोकांना सुंदर मार्गदर्शन केले स्वर्गाकडे जायला काय करायला पाहिजे कशी प्रार्थना करायला पाहिजे इतरांवर प्रेम दाखवायला पाहिजे भेदभाव करायला नाही पाहिजे अशी पुष्कळ शिकवण त्याने दिली त्याने आजारी लोकांना बरे केले आंधळ्यांना दृष्टी दिले लंगड्यांना चालता केले मुक्यांना बोलता केले मेलेल्यांना जिवंत उठवले आणि समाजात धिकारलेले नाकारलेले लोकांवर त्याने प्रेम केले त्यांना जवळ घेतले त्याने सर्व काही चांगला करून शेवटी आपल्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावले त्याचे शरीर कबरीत ठेवण्यात आले पण तिसऱ्या दिवशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा जिवंत उठले येशूचे पुनरुत्थान झाले आणि आज आजही येशू जिवंत आहे माझा येशू जिवंत आहे योहानकृत शुभवर्तमान विसावा अध्याय वचन एक ते अठरा या शास्त्रभागा आधारित आपल्या जीवनासाठी काही फायदेशीर गोष्टी शिकून घेण्यास आज आपण प्रयत्न करूया येशूच्या मरण झाल्यावर त्याचे शरीर कबरेत ठेवण्यात आले कोणीतरी मरण पावले तर आपण काय करतो म्हणजे भारतात आपण काय करतो एकतर दफन करतो नाहीतर जाळतो बरोबर पण यहुदिया देशात मेलेल्यांना तागाची वस्त्राने गुंडाळून सुगंध द्रव्य लावून गुहासारखे एका कब्रेत ते थे ठेवत होते थे। प्रेत असंच राहिली तर दुर्गंध येईल म्हणून सुगंध द्रव्य लावायला तिसऱ्या दिवशी पहाटे मरिया मगदलिया नावाने एका स्त्री कब्रेजवळ गेली हेच आपण पहिल्या वचनात वाचतो आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे अंधारातच मरिया मगदलिया कब्रेजवळ आली आणि कब्रेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असं तिने पाहिले पहाटे अंधारातच मरिया मगदली या कबरेजवळ गेली तेथे कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असं तिने पाहिले कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली असल्यामुळे तिला वाटलं की येशूच्या शरीराला कोणीतरी नेले मग तिने येशूच्या शिष्य पेत्रा आणि योहान त्यांच्याकडे जाऊन ही बातमी सांगितली त्या दोघेजणं कबरेजवळ धावत गेल्या तेथे त्यांना ते येशूचे शरीर आढळले नाही येशूला गुंडाळून ठेवले होते ती वस्त्रेच त्यांना पाहायला मिळाले आपले गुरु येशूचे शरीर गायब आहे आपण त्याला शोधू असा त्या दोघांनी विचार केलेच नाही बघा दहावा वचन सांगते तेव्हा ते, ते, ते शिष्य आपल्या घरी परत गेले मला खूप आश्चर्य वाटते ते शिष्य पेत्र आणि योहान येशूचे शरीर शोधले नाही आपल्या घरी परत गेले पण मरिया मात्र थे उभी रड़त उभी ते उभी राहून रडत होती तिला किती हिंमत आहे बघा पहाटे बागेत एकटी उभी राहणे ते पण कबरेजवळ उभी राहणे साधारण गोष्ट नाही एक प्रश्न विचारतो पहाटेच कबरेजवळ जायला तुम्हाला हिंमत आहे काय मी सांगतो अनेक पुरुषांनासुद्धा अंधारात कबरेजवळ जायला हिंमत नसेल नक्की पण मरिया मगदलिया एक स्त्री असून धैर्याने कबरेजवळ उभी होती येशूवर तिचे खूप प्रेम होते म्हणूनच हे शक्य झाले तिने रडत रडत कबरेत पाहिली तर ते तिला दोन देवदूत दिसले ते तिला काय म्हणाले बघा वचन ते तिला म्हणाले बाई का रडतेस ती त्यांना म्हणाली त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून माझा देव येशूचे शरीराला कोणीतरी नेले म्हणून तिला खूप दुःखी वाटले म्हणून तिकडून तिला जायची इच्छा नव्हती रडत तिकडेच उभी राहिली होती नंतर आपण या अध्यायामध्ये वाचतो तिला येशू प्रकट झाले आणि येशू तिच्याबरोबर संभाषण केले योहान आणि पेत्र जे येशूच्या शिष्य होते तेच गेले मी येथे राहून काय करू असं तिने विचार केली नव्हती तिने तिथेच धैर्याने उभी राहिली म्हणूनच तिला येशू प्रकट झाले ती धीर धरली म्हणूनच तिला येशूला पाहायला मिळाले मरियासारखे आज तुम्ही येशूला शोधत आहात काय येशूकडे दररोज प्रार्थना करत आहात काय आज मी तुम्हाला सांगतो धीर धरा योहान आणि पेत्रासारखे ती पण येशूसाठी वाट न बघता ते निघून गेली असती तर तिला येशू प्रकट झाले असते का नाही ना तिने येशूसाठी वाट पाहिली म्हणूनच तिला येशूचं दर्शन लाभले आज तुम्हाला येशूचं दर्शन पाहिजे आहे का येशूकडून आशीर्वाद प्राप्त करायचा आहे का तुम्हाला मी तुम्हाला सांगतो धीरधरा मर्यासारखे धरा देवाचे वचन सांगते परमेश्वराची प्रतीक्षा कर खंबीर हो हिंमत धर परमेश्वराचीच प्रतीक्षा कर देवाचे लोकांनो हिम्मत सोडू नका धीर धरा येशू तुम्हाला प्रकट होणार अजून येशू मरियेला दर्शन देताना काय म्हटले बघा मत एकू वर्तमान अठ्ठावीसावा अध्याय दहावा वचन तेव्हा येशूने त्यास म्हटले भिवू नका ज्या माझ्या भावा सांगा की त्यांनी गालिलात जावे तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन येशूला पाहून मरियेला वाटला असेल कदाचित हा भूत आहे म्हणून येशूने म्हटले भिवू नका पवित्र शास्त्रात अनेकदा हे शब्द आपल्याला आढळते भिवू नका भिवू नका भिवू नका आज आपण हे संकट आजार विरोध अडचणी यांना तोंड देत असताना भिवून जातो नाही का भिवून जाणे मानविक स्वभाव आहे पुन्हा जिवंत उठलेले येशू आज तुम्हाला पाहून सांगतो भिवू नका यश या संदेश त्याच्या पुस्तक एकेचाळीसावा अध्याय दहावा वचन सांगतं तू भिवू नको कारण मी तुझ्याबरोबर आहे घाबरू नको कारण मी तुझा, तुझा देव आहे मी तुला शक्ती देतो मी तुझे सहाय्यही करतो मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो संकट आजार विरोध अडचणी यांना पाहून तुम्ही भिवून गेलात का आज देव तुम्हाला पाहून म्हणतो मुला भिवू नको मी तुझ्याबरोबर आहे ना मी तर जिवंत आहे ना मी तुला शक्ती देतो मी तुला सहाय्य करतो घाबरू नको घाबरू नको म्हणूनच आपण गीत म्हणतो तू भिवू नको धास्ती धरू नको मी तुझ्या संगती राहणार तुझ्या पुढे चालणार तुझे रक्षण करणार तुला सोडणार नाही अंतर देणार नाही ये हो म्हणतो देवाचे लोकांनो भिवू नका येशू उठला आहे येशू जिवंत आहे अजून येशू मरियाबरोबर संभाषण करताना काय सांगितले बघा योहान कृच्छ वर्तमान विसावा अध्याय सतरावा वचन येशूने तिला म्हटले मला बिलगुन बसू नको कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमच्या पिता आणि माझा देव आणि तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो येशू पुन्हा उठल्यावर मरियेशी संभाषण करताना मी जिवंत उठले ही बात मी माझ्या बांधवांकडे जाऊन सांग म्हणून सांगितले मरिया येशू सांगितल्याप्रमाणेच केली तिने जाऊन सर्व शिष्यांना येशूचे पुनरुत्थानाबद्दल सांगितले प्रियांनो आपण ही मर्यासारखे येशूचे पुनरुत्थानाबद्दल साक्ष द्यायला पाहिजे इतरांकडे जाऊन माझा येशू मेला तरी पुन्हा जिवंत उठला आहे असे आपण सांगायला पाहिजे इतरांकडे आपण सुवार्ता सांगायला पाहिजे आशा का शुभ समाचार सबको लो गो आशा का शुभ समाचार सबको सुनावो लो गो देवाचे लोकांनो येशू जिवंत उठला आहे ही बातमी इतरांना सांगा तर आज आपण तीन मुद्दा ऐकले प्रियांनो पहिला मी सांगितले धीर दरा येशू तुम्हाला प्रकट होणार दुसरा मुद्दा नका येशू उठला आहे येशू जिवंत आहे शेवटचा मुद्दा येशू जिवंत उठला आहे ही बातमी इतरांना सांगा तर अशा रीतीने आपण जीवन जगण्यासाठी वचन आपल्या जीवनात लागू करून चालण्यासाठी परमेश्वर सर्वांना सहाय्य करो सर्वांना हॅपी इस्टर धन्यवाद